स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागावाटपाचं सूत्र असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय. लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचं सूत्र असेल असं शिंदे अनौपचारिक संवादामध्ये म्हणाले. तसंच जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागावाटपाचा निकष असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे संकेत त्यांनी पुन्हा एकदा दिलेत. 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याचंही ते अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. आणखी तपशील जाणून घेऊया. कपिल, अनेक महत्वाची विधानं एकनाथ शिंदे यांनी काल केली. स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागावाटपाचं सूत्र असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय नेमके सगळे संकेत आहेत? नक्कीच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून महायुतीमध्ये जागा वाटपावरनं अनेक प्रश्न समोर येत आहेत. अनेक जण अनेक दावे करतायत, परंतु काल मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अंकुश लावलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच आमचं गणित असणार आहे जागा वाटपाचं. त्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे का नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या तर त्या 2 टप्प्यात निवडणूक होणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. 2 महत्वाची वाक्य आणि राजकीय महत्वाची वाक्य किंवा भाष्य हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, त्यामुळे ह्या वाक्याला खूप महत्व असणार आहे. एक वेगळं लक्ष सर्वांकडे लागलेलं का निवडणुका कधी होणार, तर 2 टप्प्यात निवडणुका होणार आहे आणि त्या पण नोव्हेंबरला निवडणुका होणार असं मोठं भाष्य त्यांनी केलेलं आहे. आणि स्ट्राईक रेट आणि क्षमता हे आम्ही पाहणार आहोत. कोणाची जिंकण्याची क्षमता मोठी आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत जागा वाटपामध्ये असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक कपिल, धन्यवाद दिलेले या माहितीसाठी. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.